ज्या मुलांकडे रत्नासागर पब्लिकेशन जे पुस्तक आहे त्या मुलांसाठीचा अभ्यास आहे. द लेसन ऑफ द नेम इज सेफ्टी अँड होम. क्वेश्चन नंबर 1, राईट टू सेफ्टी रूल्स यू मस्ट रिमेंबर व्हाईल वॉकिंग ऑन द रोड. रस्त्याने चालताना तुम्ही 2 सेफ्टी रूल्स कोणते पाळाल ते सांगा. 2 सेफ्टी रूल्स म्हणजे सुरक्षेचे नियम. यू मस्ट रिमेंबर, तुम्ही कोणते नियम लक्षात ठेवाल जेव्हा तुम्ही रस्त्याने चालाल तेव्हा कोणते नियम लक्षात ठेवाल. आन्सर, व्हाईल वॉकिंग ऑन द रोड, रस्त्याने चालताना. वॉक ऑन द फुटपाथ ऑर ऑन द सेफ साईड ऑफ द रोड. वॉक ऑन द फुटपाथ म्हणजे फुटपाथवर ने चालावं. ऑर ऑन द सेफ साईड ऑफ द रोड किंवा रस्त्याची सेफ साईडने चालावं. सेकंड पॉईंट, क्रॉस द रोड ऑन द झेब्रा क्रॉसिंग. रस्ता कुठे क्रॉस करायचा, जिथे झेब्रा क्रॉसिंग आहे तिथून रस्ता क्रॉस करायचा. क्वेश्चन नंबर 2, वाय शूड थिंग्स लाईक टॉईज बॅग्स अँड शूज नॉट बी लेफ्ट ऑन द फ्लोअर. खेळणे, बॅगा, शूज म्हणजे बूट हे रस्त्यावर आपल्या याच्यावर का टाकू नये फ्लोअरवर. नॉट बी लेफ्ट ऑन द फ्लोअर, फ्लोअरवर का राहू देऊ नये त्यांना आपल्या फरशीवर. आन्सर, थिंग्स लाईक टॉईज बॅग्स अँड शूज नॉट बी लेफ्ट ऑन द फ्लोअर बिकॉज या वस्तू आपले खेळणे, बॅगा, बूट, चप्पल वगैरे आपल्या घरामध्ये फ्लोअरवर का टाकू नये. बिकॉज यू ऑर सम वन कुड ट्रीप ओवर देम. बिकॉज म्हणजे कारण की तुम्ही किंवा दुसरं कोणी त्याच्यावरून पडून जाऊ शकेल खाली. म्हणून या वस्तू खाली ठेवू नये, त्यांच्या योग्य ठिकाणी ठेवाव्या त्या. क्वेश्चन नंबर 3, वाय डू वी नीड अ हाऊस. आपल्याला घराची का गरज आहे. आन्सर, वी नीड अ हाऊस बिकॉज आपल्याला घराची गरज आहे कारण की हाऊस कीपर्स सेफ फ्रॉम द हीट ऑफ द सन, द रेन, द कोल्ड अँड द स्टॉर्म. आपल्याला घराची गरज आहे कारण की हाऊस कीपर्स सेफ आपल्याला घर सुरक्षित ठेवतं फ्रॉम द हीट, उष्णतेपासून. कोणाक्षाची उष्णता, सूर्याची उष्णता. ऑफ द सन, द रेन म्हणजे पावसापासून, द कोल्ड थंडीपासून, अँड द स्टॉर्म वारा वादळांपासून आपलं रक्षण होतं. म्हणून आपल्याला घराची गरज आहे. क्वेश्चन नंबर 4, राईट एनी 2 फीचर्स ऑफ गुड हाऊस. चांगल्या घराचे काय कारण सांगाल तुम्ही, काय फीचर्स पाहिजे चांगल्या घराला, काय काय पाहिजे सुविधा. फीचर्स ऑफ गुड हाऊस. अँड फर्स्ट पॉईंट, द हाऊस शुड बी एअरी अँड वेल लिट. म्हणजे घर कसं पाहिजे, हवा यायला पाहिजे, हवेशीर पाहिजे. अँड वेल लिट म्हणजे तिथे चांगला सूर्यप्रकाश आला पाहिजे, उजेड आला पाहिजे. सेकंड पॉईंट, डोर्स अँड विंडोज ऑफ अ हाऊस शुड बी फिटेड विथ वायर नेटिंग टू कीप हाऊस फ्लायज अँड मस्किटोज अवे. डोर्स अँड विंडोज ऑफ अ हाऊस शुड बी फिटेड विथ वायर नेटिंग म्हणजे आपल्या घराचे दरवाजे आणि खिडक्या यांना जाळी लावली पाहिजे, ताराची जाळी लावली पाहिजे. कशासाठी, कारण आतमध्ये माशा आणि मच्छर येऊ नये. आपल्या घरामध्ये माशा आणि मच्छर येऊ नये त्याच्यासाठी आपल्या घरांना, घरांच्या खिडक्यांना आणि दरवाज्यांना जाळी लावावी. थर्ड पॉईंट, अ हाऊस शूड हॅव अ वेल प्लॅन्ड ड्रेनेज सिस्टम. आपल्या घरातला व्यवस्थित पाणी बाहेर जाण्यासाठी व्यवस्थित रचना करावी आपल्या घराची. ड्रेनेज सिस्टीम पाहिजे, बाथरूमचं, टॉयलेटचं पाणी बरोबर बाहेर निघालं पाहिजे आपल्या घरातून. अशा प्रकारे व्यवस्था केली पाहिजे कारण त्या सांडपाण्यातून, सांडपाणी म्हणजे घाण पाणी आपल्या घरातून बाहेर काढायचं राहतं, त्यासाठी ते व्यवस्थित रचना करावी. अ हाऊस शूड हॅव अ वेल प्लॅन ड्रेनेज सिस्टम दॅट कॅरीज डर्टी वॉटर अवे फ्रॉम द हाऊस. आपल्या घरातून जे घाण पाणी बाहेर जाणार आहे त्याचीच व्यवस्था केली पाहिजे जेणेकरून ते फटाफट निघून गेलं पाहिजे. घरात अटकायला नको, थांबायला नको कुठे. नेक्स्ट क्वेश्चन, वेअर डू मस्किटोज ब्रीड. म्हणजे मच्छराची उत्पत्ती कुठे होते, मच्छर कुठे राहतात, दिवसा कुठे लपून बसतात, ते कुठे असतात. मस्किटोज ब्रीड इन अनकवर्ड ड्रेन्स. अनकवर्ड ड्रेन्स म्हणजे उघड्या गटारींमध्ये असतात ते दिवसा. ऑर इन अ डर्टी वॉटर दॅट कलेक्ट्स नियर द हाऊस. किंवा आपल्या घरा जवळपास जे घाण पाणी साचलेलं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला ते दिसतील.
Where do mosquitoes breed? Manje, mosquitoes breed in uncovered drains or in dirty water that collect near the house. Question number 8, tick the correct answer. Adhi je correct answer hai, thala tick mark kara. First sentence, while playing a game, manje khedtanna, kutlai game khedtanna, teen option dilele tumhala. First is live when you lose, harle ki चालले जायचं हरले की सोडून द्यायचा गेम हे एक आन्सर नाही. सेकंड ऑप्शन फॉलो द रूल्स फॉलो इट्स रूल्स खेळाचे नियम पाळावे. आपण कुठलाही गेम खेळतो तर काय आहे खेळाचे नियम पाळतो ना. जे खेळाचे नियम आहे त्या नियमांनुसार खेळायचं. सो द आन्सर इज बी फॉलो इट्स रूल. आणि थर्ड ऑप्शन तुम्हाला दिलं होतं फाईट फॉर युअर टर्न. तुमच्या नाही माझा नंबर आहे मी खेळतो माझा नंबर आहे मी खेळतो मला खेळू द्या असं म्हण करतो का आपण. नाही. सो आन्सर इज बी वन फॉलो इट्स रूल वाईल प्लेईंग अ गेम फॉलो इट्स रूल्स. सेकंड सेंटेन्स यू मे गेट अन इलेक्ट्रिक शॉक इफ यू टच. तुम्हाला इलेक्ट्रिकचा शॉक लागू शकतो इफ यू टच जर तुम्ही हात लावला कशाला. तीन ऑप्शन दिलेले हॉट पॅन. हॉट पॅन म्हणजे काय गरम तवा. हॉट पॅन म्हणजे गरम तवा. टी व्ही रिमोट. टी व्हीच्या रिमोटला हात लावला की शॉक लागतो का नाही. हॉट पॅनला हात लावला की शॉक लागतो का नाही. अँड फर्स्ट ऑप्शन इज स्विच विथ वेट हँड्स. आपण जर ओल्या हाताने इलेक्ट्रिकच्या बटनांना वगैरे कशाला हात लावला तर तुम्हाला शॉक लागू शकतो. सो आन्सर इज यू मे गेट अन इलेक्ट्रिक शॉक इफ यू टच स्विच विथ वेट हँड्स. म्हणजे ऑप्शन नंबर ए स्विच विथ वेट हँड्स हे आन्सर आहे. स्विच म्हणजे बटन आणि ओल्या हाताने आपण बटनांना जर स्पर्श केला तर तुम्हाला शॉक लागू शकतो. थर्ड सेंटेन्स फर्स्ट एड शुड बी गिव्हन टू अन इंजर्ड पर्सन. फर्स्ट एड म्हणजे प्रथम उपचार. फर्स्ट एड म्हणजे प्रथम उपचार. आप एखाद्या माणसाला लागलं पडला त्याला लागलं जखम झाली तर त्याला आपण सुरुवातीला काहीतरी करतो की नाही. हां त्याला जखम झाली तर आपण ते पुसून टाकतो. बँडेज असला आपल्या घरात तर आपण बँडेज लावतो त्याला बांधतो. हां त्याला काय म्हणतात फर्स्ट एड. फर्स्ट एड शुड बी गिव्हन टू अन इंजर्ड पर्सन. केव्हा द्यायला पाहिजे त्यांना. तीन ऑप्शन दिलेले इमिडिएटली आफ्टर वन आवर वॅन शी ऑर ही इज फिट. केव्हा द्यायला पाहिजे इमिडिएटली लगेच. इमिडिएटली म्हणजे लगेच. तुम्ही काय केव्हा द्यायला पाहिजे इमिडिएटली द्यायला पाहिजे. सो आन्सर इज इमिडिएटली. सेकंड ऑप्शन काय दिलं होतं तुम्हाला आफ्टर वन आवर एक तासाने त्याला ते फर्स्ट एड द्यायला पाहिजे का नाही. त्यानंतर थर्ड ऑप्शन दिलं आहे वॅन शी ही इज फिट. हां त्याला बरं वाटलं की मग फर्स्ट एड द्यायची का नाही. त्याला लगेच द्यायची इमिडिएटली. फर्स्ट एड शुड बी गिव्हन टू अन इंजर्ड पर्सन इमिडिएटली. फोर्थ सेंटेन्स डस्टबिन शुड बी केप्ट कवर्ड टू कीप अवे. डस्टबिन म्हणजे आपल्या डस्टबिन ज्या राहतात आपण कचरा टाकतो त्याच्यामध्ये त्या डस्टबिन शुड बी केप्ट कवर्ड. त्यांना झाकलेलं ठेवायचं. का झाकलेलं ठेवायचं टू कीप अवे. तीन ऑप्शन दिलेले आहे तुम्हाला बटरफ्लाईज बीज आणि हाऊस फ्लाईज. तर कशासाठी आपण झाकलेलं ठेवायचं कोणासाठी हाऊस फ्लाईज. कारण त्या त्याच्यावर हाऊस फ्लाईज बसतात म्हणून माशा बसतात म्हणून ते कचऱ्याच्या बालदीला किंवा डस्टबिनला आपल्या कवर करायची कवर ठेवायचं त्याला झाकून ठेवायचं. हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोचावा यासाठी आणि तुम्हाला या सब्जेक्टचे जास्त व्हिडिओज तुम्हाला दिसावेत यासाठी प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जेणेकरून याचा फायदा सर्व मुलांना घेता येईल आणि तुम्हाला पण याचे व्हिडिओज पाहता येतील पुढील व्हिडिओज. थँक्यू.